ती म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा दावा केलाय, शरद पवार भाजप सोबत आले नाहीत तर अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही किंवा देणार नाही अशी अट पंतप्रधान मोदींनी अजित पवारांना घातल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजप सोबत येण्यासाठी अजित पवार शरद पवारांना दया याचना करत आहेत असा दावा सुद्धा त्यांनी केलाय. त्यामुळे पुण्यातील काका पुतण्याची गुप्त भेट ही त्यासाठीच होती का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान विजय वडेट्टीवारांचा दावा हा कपोलकल्पित असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी दिलंय. नरेंद्र मोदीजींनी अट घातली या देशाच्या पंतप्रधानांनी, शरद पवार साहेब आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल, अन्यथा तुम्हाला मुख्यमंत्री जे काही तुम्ही स्वप्न बाळगून आहे ते काही पूर्ण होणार नाही अशीही माहिती समोर येते आहे. की म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून पवारसाहेबांना सोबत चला म्हणून त्यांचा आग्रह कदाचित असू शकेल आणि त्यातून त्यांची वारंवार ते भेट घेऊन दया आणि याचना करत असतील. विरोधी पक्षनेते झाल्यापासून कल्पोकल्पी दावा करण्यामध्ये विजय वडेट्टीवार जरा थोडीशी आघाडी घेतात असं दिसतंय. यापेक्षा त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी मोदींनी अट ठेवल्याचा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आणि त्यावरून राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. पाहूया त्याचपैकी काही प्रतिक्रिया. विजय रावांचं ते व्यक्तिगत मत असेल, ते तर ते त्या बैठकीत नव्हते, बैठक झाली नाही झाली हेही माहीत नाही. त्यामुळे कुठला एखादा नेता ज्यांना काहीच माहीत नाही ते जर अशा पद्धतीने बोलत असतील तर मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. माझं एकच मत आहे, साहेब जेव्हा बोलतात एखादा विषय जेव्हा स्पष्ट करतात त्याच्यावर जास्त चर्चा करून आपण कोणाचाच वेळ जास्त घालू नये असं मला वाटतं. अभी काँग्रेसने जो सवाल किए है उसका जवाब काँग्रेस ही दे सकती है, मैं नहीं दे सकती क्योंकि मुझे कुछ पता ही नहीं है इस बारे में. ना मुझे किसी ने ऑफर दिया है ना किसी ने मुझसे बात की है, तो आई कांट कमेंट ऑन समथिंग व्हिच इज हाइपोथेटिकल एंड आई डोंट. अजित पवार हे कधी इतके मोठे झाले शरद पवार साहेबांपेक्षा? केंद्रीय स्तरावरच्या ऑफर अजित पवार त्यांना द्यायला लागले. अजित पवार आणि शरद पवार हे नक्कीच एक कौटुंबिक नात्यानं बांधलेलं आहे, त्यांचं कुटुंब फार मोठं आहे, काही संस्था त्यांच्या एकत्र आहेत, त्या संदर्भात काही अडचणी आहेत.